मडवी आपल्या संघावर जेव्हा जेव्हा विघ्न आलंय तेव्हा तेव्हा विघ्नेश नक्कीच त्याने विघ्न दूर केलेले आपल्या संघासाठी असा फलंदाज नॉन स्ट्राइक रेंजला आपल्याला पाहायला मिळतोय. 17 नंबरची जर्सी परिधान केलेलं आहे शिरगाव संघाचा गोलंदाज. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज शिरगाव या संघाचा. लेफ्ट आर्म वर द विकेट टोलावण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू हवेमध्ये आहे आणि या ठिकाणी मोठा मासा गळायला लागलेला आहे. नेल्सनच्या स्वरूपामध्ये सापडे संघाला लागलेला हा मोठा झटका. बॅक टू द डग आउट. पहिल्याच्या चेंडूवर विकेटचं पतन. जेन्सन सारखा झटका या ठिकाणी नेल्सन सारखा झटका सापडा संघाला लागलेला आहे. नेल्सनच्या नंतर जोडी मैदानावर असेल ते आता. गोलंदाजी पहिल्याच चेंडूवर यश मिळालं आहे ते गोलंदाज. शिरगावला मिळालेलं पहिलंच यश नेल्सनच्या स्वरूपामध्ये टोलावण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे. हा चेंडू कार्पेट लेवलने गेलाय. दोन क्षेत्रक्षक त्या क्षेत्रक्षकाचा पाठलाग करतात. चेंडूचा उचलतील फेकतील तोपर्यंत दोन धावा नक्कीच या ठिकाणी एकवटल्या गेल्यात आणि धाव संख्या धाव फलकावर श्री गणेशा झालेला आहे. दोन धावा झालेल्या आहेत सापर्डे संघाचा. एक मोठा मासा या ठिकाणी गाळायला लागलेला आहे आणि हा मासा गाळायला लागण्यासाठी एक जाळं पण तेवढंच मिळलेलं होतं शिरगाव संघाने. चलवण्याचा प्रयत्न. इनसाइड एज यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेलेला चेंडू आलेला डॉट चेंडू. जबरदस्त गोलंदाजी करतोय. गोलंदाजीच्या बाबतीत जर म्हणायचं झालं शिरगावचा हा गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवर गाडी बाद झाला. दुसऱ्या चेंडूर दोन धावा. तिसऱ्या चेंडूर सरळ यष्टी रक्षकाच्या हाताला गेलेला चेंडू. चौथा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या दिशेने मारलेला चेंडू कार्पेट लेवलने गेलेला आहे. गती परिवर्तन करण्याचा नक्कीच प्रयत्न होता. उचलतील फेकतील एकदा पूर्ण केलेली आहे. दुसऱ्यांदा काढण्याचा प्रयत्न परंतु फलंदाजाने नक्कीच माघारी धाडलं आणि अशा प्रकारे एक धावेर समाधान मानावं लागतं. धावसंख्या दाखवल्यावर 3 धावा. तीन धावा चेंडू झालेले आहेत. 4 लेकिन आता साईड बदललेली आहे गोलंदाजाने. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळताना आपल्याला दिसतोय. नक्कीच एक गडी देखील बाद करण्यात यश आलेलं आहे. मोठे फटके खेळण्यापासून नक्कीच या गोलंदाजाने सापडण्या संघाला वंचित ठेवलेला आहे आणि नक्कीच पावसाचा परिणाम या गोलंदाजावर झालेला आहे. कारण की चेंडू दिलेला आहे नो चेंडू. चेंडू असेल फ्री. उघडा डोळे पहा नीट कारण की याच्या नंतरचा चेंडू असेल फ्री हिट. कारण की नक्कीच आपण पाहू शकतो पावसाचा परिणाम झालेला आहे. चेंडू हातामधून सटकलेला गोलंदाजाच्या टोलवण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू कार्पेट लेवलने जातो. मिडविकेटच्या दिशेने क्षेत्रक देखील पडलेला आहे. चेंडू पाहूया कुठला आहे. दोनदा एकदा नाही दोनदा पडलेला आहे. इथं मजा आलेली आहे. काय पडला काय उठला परत काय फेकला आणि समज काय. ओके जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण होताना दिसतोय. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून याला म्हणतायत जे अंगातली रग असते उठल्यावर परत पडला परत चेंडूच्या पाठीमागे गेला आणि परत पडल्याच्या नंतर काय ती फेकी केली. जबरदस्त पैकी किती धाव आल्या. 3 धाव आपल्याला मिळालेल्या आहेत. तशा अशा प्रकारे धाव संख्या झालेल्या आहेत 7. शेवटचं चेंडू शिल्लक असेल गोलंदाजाचं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजाने केलेली आहे शिरोया संघाच्या. गोलंदाजाने मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलेला आहे. आखू टप्प्याचा चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलेला चेंडू. तोपर्यंत पंचांच्या आधी या ठिकाणी समांतर आलेले आहेत. कारण की धाव असेल अवांतर.
व्हाइटच्या स्वरूपामध्ये आठ धावा लावण्याचा प्रयत्न। या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी हजर आहेत, एक धाव दुसरी धाव काढण्याचा देखील प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे। अशा प्रकारे पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलेला आहे। धाव संख्या धाव फलकावर येते, दहा धावा एक गडी बाद दहा। एक गडी बाद दहा धावा। गोलंदाज मार्कर गोलंदाज शिरोया संघाचा दहा धावा दुहेरी आकड्यावर, एक गडी नक्कीच बाद झालेला आहे। प्रयत्न या ठिकाणी मिस टाइमिंग फटका आहे, एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसरा धाव काढण्याचा प्रयत्न एकाने पायाचा आहे। गोलंदाजांनी स्वतः क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं आणि विकेट किपरच्या हातामध्ये हा फेकलेला चेंडू, परंतु धावून किती धाव पूर्ण केलेले पायाचे आहेत आणि फलंदाज झाल्याबद्दल अप्रतिम असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे। गोलंदाजाच्या माध्यमातून उडी मारून त्याने धावबाद केला, तिसरे धाव काढण्याच्या नादात फलंदाज गेलाय तंबूच्या आश्रयाला। धाव संख्या धाव फलकावर बारा धावा मिळालेले सांगिक यश शिरोया संघाला। प्रयत्न या वेळेला मिस टायमिंग फटका आणि काय क्षेत्ररक्षण होतंय शिरोया संघाच्या माध्यमातून। सर्वजण पावसाची आणि क्रिकेटची मजा घेताना दिसतायत, जबरदस्त या ठिकाणी दर्शन देखील असतं, चांगली गोलंदाजी केली त्यांनी त्याच्या माध्यमातून, एक धाव पूर्ण केलेली आहे। धाव संख्या धाव फलकावर दोन धावा नक्कीच पूर्ण केलेल्या आहेत, धावसंख्या झालेल्या 14, दोन गडी बाद धाव संख्या धाव फलकावर 14। सापर्डा संघ दर्शनला नक्कीच दर्शनचं कौतुक करावं तेवढं कमीच, कारण की पहिल्याच चेंडूवर नेल्सन सारखा गडी बाद करण्यात मोठा मासा गाळा लावला, त्याला यश आलं। तो लावण्याचा प्रयत्न, भिरकावून दिलेला चेंडू, पाहूया चेंडू गच्छा क्षेत्ररक्षण खेळ सोडला म्हणजे तुम्ही जे तर नाही सोडला, चेंडू गेलाय सी मा रेषे पार सावकार। तीन चेंडू झालेले आहेत गोलंदाज गोलंदाजी मार्कवर, उलटा चेंडू टलवण्याचा प्रयत्न, भिरकावून दिलेला आहे, पाहूया क्षेत्ररक्षक काय करतायत, पण क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू गेला सीमारेषेपार, हा आलेला बॅक टू बॅक गोलंदाजाच्या बॅटमधून चौकार। बावीस धावापर्यंत सापर्ड्या संघाच्या, तो लावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याच दिशेने, भिरकावने दिलेला आहे, चेंडू गेला आहे, सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालेलं आहे। एक धाव दुसरी धाव काढण्याचा देखील प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच झालं असं वाटत होत आहे।
की चेंडू षटकार जातो की नाही, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून झालेलं आहे. या दोन धावांवर धाव संख्या झालेला आहे सूर्या संघाच्या 24 धावा, सॉरी चापराडे संघाच्या 2524 धावा. गोलंदाजी मार्फत चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी वेळेला मिस टायमिंग फटका नक्कीच होता. एक धाव पूर्ण केलेला आहे, क्षेत्ररक्षक तोपर्यंत येतील आणि काय पडलं चिरोळी संघाचे सगळे जवळपास सगळे क्षेत्ररक्षक त्यांनी फिल्डिंगची खूप मजा घेतलेली आहे. दर्शन देखील आता पडला कव्हरच्या दिशेने, जो क्षेत्ररक्षक होता तो देखील पडला, विकेट किपर पडला स्टेअरलेगच्या दिशेने. धाव संख्या धाव फलकावर 26 धावा झालेल्या आहेत. असे सर्व क्षेत्ररक्षक या ठिकाणी फिल्डिंग करताना पडलेले आहेत. म्हणजे खेळ तर खेळ आणि मजा तर मजा घेतात शिरे संघाचे सर्व क्षेत्ररक्षक शिरगाव सॉरी. धाव संख्या धाव फलकावर प्रथमेश 26 धावा. या षटकामध्ये जर पाहायला गेलं थोडस मागडे षटक असं हाताळलंय श्रेय संघाच्या गोलंदाजाने. फक्त 16 धावा गेल्या, 26 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर मला तरी वाटतं गोलंदाजाचा अनुभव भरपूर दांडगा दिसतोय. स्लॉगचं आणि हाणामारीचं षटक हाताळणार आहे गोलंदाज श्रेय संघाचा मोहन. शेवटचं चेंडू शेवटचं षटक वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथं षटक आता आहे. लेफ्टन ब्राऊन विकेट शफवाला झालेला आहे, चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतं का नाही पाहायचं आहे, परंतु नाही, चेंडू गेला आहे क्षेत्ररक्षकाच्या आवाच्या बाहेर. क्षेत्ररक्षक म्हणला प्रेक्षक आणि या चार धावांवरच धाव संख्या धाव फलकावर होते. तीस धावा दोन गडी बाद चांगली फलंदाजी, चांगला कमबॅक सापाडे संघाच्या माध्यमातून. असं वाटत होतं की सापाडा संघ कुठेतरी धावांचा धावांची गती यांची कमी झालेली आहे असं वाटत असतानाच, कारण की नेल्सन सारखा मोठा मासा नक्कीच गळाला लावलेला होता या सिरिया संघाने. परंतु चांगली फलंदाजी या दोन फलंदाजाच्या माध्यमातून सापाडे संघाच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसतंय. धाव संख्या झालेली आहे 30. शेवटच्या 5 चेंडूमध्ये काय फलंदाज कामगिरी करतात ते पाहायचं आहे आणि किती धावांचं टार्गेट समोरच्या संघाला देत आहेत ते देखील आता छोटे छोटे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान गोलंदाजी मार्फत मोहन लेफ्ट आर्म राउंड विकेट आणि मिळालेला हायच चारी मुंड्याची त्रिफळाची झालेला हा फलंदाज आलेला डगआउटच्या आश्रयाला. बॅक टू द डगआउट गेलेला तिसरा विकेट सापडे संघाचा. चार चेंडू शिल्लक आहे तर चांगलं यश मिळालेलं आहे मोहन याला. त्रिफळा चित झालेला आहे सापडे संघाचा. चांगला कमबॅक मोहनच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसतंय. मोहन गोलंदाजी मार्ग तोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मिस टायमिंग फटका नो मॅन्स लँड मध्ये हा गेलेला फटका एकदा पूर्ण केलेला आहे. दुसरी धाव काढण्याचा नक्कीच प्रयत्न. या ठिकाणी नक्कीच थर्ड मॅनच्या दिशेने गेलेला चेंडू एकदा पूर्ण केलेला आहे. दुसरी धाव काढण्याचा इथे प्रयत्न असेल. कॉलिंग देखील झालेला आहे. रनिंग बिटवीन देखील सूर्यकाने पाहायचा आहे. पंचांनी हा धावबाद दिलेला आहे. चेंडू जय पवार अत्यंत नावाजलेले असे पंच आणि
मिळालेले आहे सांघिक यश श्रेय संघाला। अशा प्रकारे धाव संख्या धाव फलकावर आणि या सत्रातला शेवटचा चेंडू धाव संख्या 37 झालेला आहे। यानंतरचा होणारा सामना यानंतरचे सेकंड राऊंडचे सामने सर्व तीन षटकांचे असतील याची नोंद घ्यायची आहे आणि विनिंग टीमला बाय असणार आहे, बाय मिळालेली आहे। सदतीसचा धावा आतापर्यंत नक्कीच चांगल्या धावा करण्याचा प्रयत्न नक्कीच सापर्डे संघाने केलेला आहे। शेवटचा चेंडू असेल या सत्रातला या इनिंग मधला शेवटचा चेंडू आपला शेवटची ओव्हर टोलावण्याचा प्रयत्न आहे। काऊ कॉर्नरच्या दिशेने भिरकवून दिलेला चेंडू पावे झेल होतो कारण नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू दोन धावा पूर्ण केलेला तिसरी धाव काढण्याचा देखील प्रयत्न शेवटचं षटक धावसंख्या 39 झालेली आहे। धाव फलकावर चालवण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलेला चेंडू आलेला डॉट चेंडू चांगला कमबॅक आपल्याला होताना दिसे गोलंदाजीच्या माध्यमातून। आतापर्यंत तीन षटकांचा वाजवी खेळ संपल्याच्या नंतर चौथ्या षटकात हाताळ जो गोलंदाज सूर्या संघाचा तोपर्यंत 37 धावा झालेल्या होत्या आणि दोन चेंडू झालेले आणि या चार चेंडूर किती धावा कुटण्यात सापडे संघाच्या फलंदाजाला यश येते ते पाहायचं आहे। दरम्यान अकूट टप्प्याचा चेंडू पुढून खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला होता, स्विंग अँड मिस एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न फलंदाज झालाय। धावबाद या संघाने नाणेफेक जिंकून आता दुसऱ्या फेरीतले सामने यानंतरच्या मॅच नंतर दुसऱ्या फेरीचे सामने चालू होतील। आरबीलियन वरप या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला टोलावण्याचा प्रयत्न भिरकावून दिलेला आहे चेंडू उल्हास नदीला वाटतं सलामी जाते का नाही पाहायचं झेल होतं का नाही बघायचं आहे। झेल सोडला म्हणजे खेळ सोडला का काय आपण कॅचेस बिन द मॅचेस याचेस पकडणं देखील किती महत्वाचं असतं संघासाठी आणि झेल सोडला धाव संख्या झालेली आहे। धाव फलकावर 42 धावा शेवटचे तीन चेंडू शिल्लक असेल या इनिंग मधले चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गोलाय सीमा रेषेपार गेलेला बऱ्याच वेळानंतर शंकर चाचा नक्की शंकरनाथ वाटत फुंकलाय की काय आलेला बऱ्याच वेळानंतर हा दर्जेदार षटकार।
48 धावा, शेवटचा चेंडू शिल्लक असेल, किती धावा करतोय फलंदाज पाहायचा आहे। पुन्हा एकदा शफल झाले आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून दिलेला चेंडू गेला सीमा रेषेपार, षटकार। 55 धावा च लक्ष पूर्ण करायचं आहे तिसऱ्या संघाला। जबरदस्त फलंदाजी केली। वक्रडुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा, म्हणून मी माझ्या वाणीला पुनश्च एकदा सुरुवात करतो। चालू असलेला सामना सापडे विपक्ष शिरगाव,
एका बाजूला आपल्याला निल्सन मडवी पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सचिन चोरगे, एका बाजूला आपण पाहू शकू विघ्नेश मडवी, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकू दर्शन। अगदी पाहायला गेलं तर ऑलराऊंडरची खान दोन्ही संघ आहेत, एक कल्याण विभागातील दादा संघ, दुसरा संघाचा जर विचार केला तर मुरबाड विभागातील दादा संघ। दर्शनचा जर विचार केला ना, पहिल्या इनिंगमध्ये अप्रतिम गोलंदाजी झाली त्याच्या माध्यमातून, कारण मुरबाड प्रीमियर लीगमधील एमर्जिंग प्लेयर किताब देखील दर्शनच्या नावावरती होता। अप्रतिम कमी वयामध्ये अप्रतिम गोलंदाजी की मात्र दर्शन करायला शिकला, त्यासोबतच लेफ्ट हँडेड बॉलर असल्यामुळे त्याच्याकडे कुठे ना कुठे एक बॉलिंग ॲडव्हान्टेज होतं। यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू बॅटीची करायला लागली, एस टी रक्षकाने केली नाही कुठली चुकी, झटका क्रमांक पहिला, आणि इथे मात्र सचिनला जायला लागतंय टुवर्ड्स द पवेलियन, झटका क्रमांक पहिला फॉर द टीम शिगाव। फलंदाजच्या बॅटतून येतो इनिंगचा पहिला मोठा ब्लास्ट आउट ऑफ द पार्क षटकार। अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली या चेंडूवरती, एक तेरी तो एक मेरी, पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन, दुसऱ्या चेंडूवरती सरळ चेंडूला धडकावून दिलं ते म्हणजेच मिड विकेट सीमारेषेच्या पार। सहा धावा धावफलकावरती धावसंख्येचा श्रीगणेशा। अप्रतिम अंदाजमध्ये यावेळेस पुन्हा एकदा जर पाहायला गेलं चेंडू अंगावरती आला होता आणि लॉफ्ट करायचा प्रयत्न केला, चेंडू सरळ निघून गेला होता म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार। संघाचा अकाउंट डबल डिजिट मध्ये आपण पाहू शकतो, दहा धावा धावफलकावरती असतील। अप्रतिम स्टार्ट जो मात्र शिरगाव संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो, सचिनला माघारी लवकर परतावं लागलं परंतु त्याची कमी जी मात्र इथं भासत नाहीये। विचार केला तर पहिले षटक प्रगतीपथावरती, अजूनही दोन तीन दिवस शिल्लक असतील, पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर चौकार आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू, एक तेरी तो एक मेरी निल्सनच्या माध्यमातून पाहायला मिळते। गोलंदाज निल्सन पुन्हा एकदा तयार, राईट आर्म ओध विकेट, यावेळेस मात्र फटका अप्रतिम, फटका देखना फटका नजाकत भरा, चेंडू सरळ निघून जातोय वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषेच्या पार, षटकार। सोळा धावा धाव फलकावरती आपण पाहू शकतो, अप्रतिम कॉन्टेस्ट पाल मिळतो, एका बाजूला मुरबाड विभागातील एक दादा संघ अर्थात शिरगाव शिवप्रेमी शिरगाव संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो कल्याण विभागातील एक दादा संघ अर्थात सापाडे संघ। गोलंदाज सज्ज होत असताना अजून एक चेंडू शिल्लक असेल, वन टू गो असं आपण म्हणू शकतो या ओव्हर मधला। सोळा धाव धाव फलकावरती, यावेळेस मात्र पंचांचे दोन्ही आत समांतर आपल्याला पाहायला मिळतील, चेंडू आउटसाइड लेग स्टंप होता, आउटसाइड लेग स्टंप चेंडू पीस झाला आणि ऑन द लाईन चेंडूचा गेला आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो वाईड। वाईडची धाव संघाच्या अकाउंटमध्ये ऍड, 17 धाव धाव फलकावरती, यावेळेस लॉफ्ट एडिट मारायचा प्रयत्न, मिस टाइम फटका कार्पेटच्या साहाय्याने, चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत घेतलेली सिंगल, सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट एक नी पुढे। पहिल्या षटकाचं वाद विकेट समाप्त झाला, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकतो, एक गडी बाद 18 धावा 18 रन्स ऑन द स्कोरबोर्ड विदाउट विथ लॉस ऑफ वन विकेट आफ्टर वन ओव्हर, टीम शिवप्रेमी शिरगाव। अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, अप्रतिम कॉन्टेस्ट पाहायला मिळतोय,
24 चेंडूंमध्ये 55 धावांची गरज होती आणि पहिल्या 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर आपण पाहायला गेलं तर 18 धावा धाव फलकावरती असतील। गोलंदाजी ट्रैक वर आपण बघू शकतो वैयक्तिक कोट्यातील पहिले सांघिक कोट्यातील दुसरे षटक घेऊन आला। इथून चांगली बॉलिंग करावी लागेल, कुठे ना कुठे संघ अडचणीत असताना तुम्हाला तुमचं कॅलिबर दाखवायला लागेल, पोटेंशियल दाखवायला लागेल संघाला। बॅकफूट वरून फ्रंट फूट ला आणायचं असेल तर सूर्य गोलंदाजी करणं गरजेचं असेल। गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती, तुम्ही सज्ज, आम्ही सज्ज, अंपायर सज्ज, प्रेक्षक देखील सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील। गोलंदाज तयार, पहिला चेंडू ते मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाली चुकी, चुकीला माफी नाही, चेंडू चाललाय सीमा पार, मिळतील दावा 4 चौकार। चौकाराच्या मदतीने पाहायला गेलं तर संघाचा अकाउंट 4 नी पुढे, 22 धावा 22 रन्स ऑन द स्कोरबोर्ड। विचार केला तर अजूनही 33 धावांची गरज असेल। गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती, फलंदाज देखील सज्ज, फलंदाज अप्रतिम फॉर्म मध्ये, अप्रतिम फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। यावेस अकुल टप्प्याचा चेंडू, अर्कलेनचा चेंडू होता आणि जर पाहायला गेलं ना तर डॉट चेंडू निघाला असता, परंतु थोडीशी एक्स्ट्रे रक्षणामध्ये लेझीनेस आपल्याला पाहायला मिळाला। तो प्लेली सिंगल, सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट 1 नी पुढे, 23 धावा धाव फलकावरती, 23 रन्स ऑन द स्कोरबोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट। एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धाव फलकावरती अप्रतिम कॉन्टेस्ट पाहायला मिळतोय। यावेळी सफल झाला होता तो मात्र बॅट्समन, परंतु चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप असल्यामुळे, पिच झाल्यामुळे पंचांचे दोन्ही समांतर आपल्याला पाहायला मिळाले, अर्थात अवांतर। धावजी मात्र संघाच्या अकाउंटमध्ये ॲड होईल। 24 धावा धाव फलकावरती असतील, अजूनही 31 धावांची गरज आहे। दुसरे षटक प्रगती पथावरती, दुसरे षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज देखील सज्ज होत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती, ह्यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कलेनचा चेंडू कार्पेटच्या साह्याने, चेंडू वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत थोडीशी लेझीनेस आपल्याला पाहायला मिळाली, फंबलनेस आपल्याला पाहायला मिळाली, वारंवार चुका चुका आणि चुका पाहायला मिळत आहेत। क्षेत्ररक्षणाचं जाळं पाहायला गेलं ना, सगळेच खेळाडू जे मात्र डीप मध्ये उभे आहेत, 26 धावा धाव फलकावरती असतील, 26 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, अजून 29 धावांची गरज। यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता, रिव्हर्सचा अटेम्प्ट जो मात्र केला होता, परंतु एकच धावीवरती समाधान मानायला लागते। थोडीशी लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाली, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट। दोन धावा संघाच्या अकाउंट मध्ये ऍड होताना आपण बघू शकतो। 28 धावा धाव फलकावरती असतील, अजूनही 27 धावांची गरज। अर्धा पल्ला जो मात्र आतापर्यंत गाठला गेलेला आहे, अजूनही अर्धा पल्ला जो मात्र गाठणं गरजेचं असेल। 28 धावा झाल्यात 27 धावांची गरज। दुसरं षटक प्रगतीपथावरती, गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती, यावेळेस बॅटीची गडा लागली होती, चेंडू स्लीपला ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने 29 धावा धाव फलकावरती असतील, 29 रन्स ऑन द स्कोरबोर्ड। अजूनही दुसरे षटक मार्गस्थ, अजून एक चेंडू शिल्लक आहे, 1-2 गो आपण म्हणू शकतो दुसऱ्या षटकातील। गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती, अजून एक चेंडू शिल्लक या ओव्हर मधला,
त्यावेळेस फुल टॉस चेंडू होता, बॅटीची कडा लागली, क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोडीशी जजमेंट चुकीची राहिली तोपर्यंत घेतलेली सिंगल 30 धावा धावफलकावरती दोन षटकांच्या समाप्तीनंतर 15.00 च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही उर्वरित चेंडू 12 जिंकण्यासाठी 12.50 च्या सरासरीने 25 धावांची गरज असेल. अर्धा पल्ला जो मात्र गोलंदाजाचा आतापर्यंत झालेला आहे, कारण जर दुसऱ्या इनिंगचा विचार केला पूर्वार्थ झाला दोन षटकांचा, अजूनही उत्तरार्थ दोन षटकांचा बाकी आहे सेकंड इनिंग मधला. आणि इथून सुरेख गोलंदाजी करावी लागेल, इथून इकॉनॉमिकल गोलंदाजी गोलंदाजांना करावी लागेल जर आपल्या संघाला कुठे ना कुठे बॅकफूट वरून फ्रंटफूटला आणायचं असेल तर. उभ्या खेळाडू करतोय का, कारण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गावासाठी खेळता त्यावेळेस तुमच्याकडे पोटेन्शियल असतो, फक्त पोटेन्शियलवरती खेळणं गरजेचं असतं. त्यामुळे मी म्हणेल की या गोलंदाजाकडे देखील कॅपेबिलिटी असेलच. गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती पंचांचा इरबा कंदील येत असताना 12 चेंडू 25 धावांची गरज, 12.50 सरासरीने धावा बनवायला लागतील. पहिला चेंडू हे विगो, यावेळेस लॉफ्टेड हिट आपल्याला पाहायला मिळतोय, आकाशाला गब्बस निघालणारा गगनचुंबी गगन भेदी आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम बिग षटकार. विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकाराला अजूनही 19 धावांची गरज असेल, 11 चेंडू 19 धावांची गरज. या बॅट्समननी इम्प्रेस केलं, या बॅट्समननी आपली पॉवर हिटिंग दाखवली आहे. पॉवर हिटिंग कशाला म्हणतात, सकाळपासून जर पाहायला गेलं तर प्रशांत रेड्डी असेल, अशोक डिंडा असेल यांनी दाखवलं. यावेळेस पुन्हा एकदा सलगचा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. मॅचचं समीकरण कुठे ना कुठे उद्ध्वस्त होताना आपण पाहू शकतो. फलंदाजच्या बॅटून येत आहे गणिच्या ज्वाळा, बाहेर पडेल हा तोफेचा गोळा, खणखणीत आउट ऑफ द पार्क षटकार. विचार केलं तर 10 चेंडू आणि 13 धावांची गरज, मॅच होती कुठे, मॅच आली आहे कुठे. या बॅट्समननी इम्प्रेस केलंय, 10 चेंडू आणि 13 धावांची गरज, अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते, अप्रतिम बॅटिंग. 42 धावा धावफलकावरती असतील, अजूनही 13 धावांची गरज. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिच झाला, आणि येस पंच मुन्ना पटांच आम्हाला सांगत असताना इट्स अ वाईट चेंडू. त्रेचाळीस धावा धावफलकावरती असतील, अजूनही 12 धावांची गरज, चेंडू उरले 10. त्यावेळेस निर्धाव चेंडूची समाप्ती, 9 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. मॅच मध्ये कुठे ना कुठे वर्चस्व आपल्याला शिरगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज गोलंदाजी ट्रॅक वरती, यावेळेस फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिस जजमेंट आपल्याला पाहायला मिळते. चेंडू जातोय वन बाउन्स ओ द फॅन्स, क्लिअर करत असताना रोप चौकार. आता मात्र रन बॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतो, कारण 8 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. 8 चेंडू 8 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती सचिन आउट झाला होता, परंतु त्याची कमी या फलंदाजाने काही पाहून दिली नाही. यावेळेस मात्र रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी, निर्धाव चेंडूची समाप्ती, 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. इथून काय ना काहीतरी कुठे ना कुठे कम बॅक करावं लागेल, अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल जर सापाडे संघाला मॅच मध्ये कम बॅक करायचं असेल तर. गोलंदाज तयार होत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती, यावेळेस हुक केलेला आहे, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. थोडीशी फंबलनेस पाहायला मिळाली तोपर्यंत घेतलेल्या या दोन धावा, आणि या दोन धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट दोन्ही पुढे. आता 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल.
विजयाचा जर विचार केला तर सहा चेंडूंमध्ये सहा धाव्यांची गरज आहे. गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती यावेळेस वाईट चेंडू असेल. अवांतर चेंडू, प्रत्येक अवांतर चेंडू मॅच खुली करेल शिरगाव संघासाठी. अजूनही जिंकण्यासाठी पाच धाव्यांची गरज. नो चेंडू आणि चेंडू कव्हर सीझन मध्ये ट्रॅव्हल होते तोपर्यंत घेतलेले सिंगल. नो प्लस दोन, टोटल तीन धावा संघाच्या अकाउंट मध्ये ऍड. अजूनही दोन धाव्यांची गरज. सहा चेंडू, दोन धाव्यांची गरज असेल. येस, पंचांचा इशारा येत असताना उघडा डोळे पहा, नीट पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पाच चेंडू आणि दोन धाव्यांची गरज असेल. अजूनही विचार केला तर मॅच मध्ये पूर्ण प्रकारे वर्चस्व आणि जकडून पकडून ठेवण्याचं काम शिरगाव संघ आता करते. यावेळेस अजून एक सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. सलग ते दोन निर्धाव चेंडू, अजून चार निर्धाव चेंडू आले तर कुठे ना कुठे मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. अजूनही चार चेंडू आणि दोन धाव्यांची गरज आहे. इथून काय होणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. इथे सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त दिशा दाखवली, खराब क्षेत्ररक्षण आणि सिंगल. आता स्कोर्स आर लेवल. एक धावेची अजूनही गरज. उर्वरित चेंडू तीन जिंकण्यासाठी एक धावेची गरज आहे. सेन्सिबल क्रिकेट. आणि यावेळेस मात्र वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच जिंकलेला आहे तो म्हणजेच शिरगाव संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम शिरगाव अँड हार्ड लक टीम सापाडे. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच भूमी इलेव्हन मांडा विपक्ष स्वर्गीय रोहित भाई भोईर प्रतिष्ठान वरबगाव अर्थात आरबी इलेव्हन वरब. नाणेफेकीचं कौल जिंकलं ते म्हणजे आरबी इलेव्हन वरब संघाने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारला आमंत्रित केलं फलंदाजीसाठी भूमी इलेव्हन मांडा या संघाला.